सांगली शहर आणि परिसरात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. मुस्लिम लोकांना आपल्या नातेवाईकांचे मृतदेह दफन करण्यास जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे जमियत उलेमा हिंद आणि मदनी चॅरिटेबल ट्रस्टकडून शासनानं पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. कोरोनाबाधित होऊन मृत्यू होणाऱ्या मुस्लिम व्यक्तींचा मृतदेह सांगलीतील दफनभूमीत दफनविधी करण्यास अडचण येत आहे. जागा अपुरी आहे. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन मृत होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सांगली शहराच्या आसपासच्या परिसरात पर्यायी जागा देण्याची आवश्यकता आहे. सांगली शहरात उपचारासाठी कोल्हापूर, सातारा, सोलापूर येथील कोरोनाबाधित रुग्ण येत असतात. संसर्गाच्या भीतीनं त्यांच्या मूळ गावी मृतदेह नेता येत नाही, त्यामुळे पर्यायी जागा मिळणे गरजेचे आहे. याचं निवेदन राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक, पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना जामियत आणि मदनी ट्रस्टने पाठवले आहे. निवेदनावर जामियतचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती सादिक पटेल, कार्याध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, जिल्हा सचिव मुन्नाभाई पट्टेकरी, मदनी ट्रस्टचे महासचिव सुफिया पठाण यांच्या सह्या आहेत. कोरोनाच्या संसर्ग काळात दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कराड, कोल्हापूर जिल्ह्यातील यड्राव येथील मृतांचा विधी केला आहे. तसेच तासगावमधील मृतांचा विधी तासगावातच केला. या कामी प्रशासनानं तसेच नगरसेवक फिरोजबाई पठाण यांनीही सहकार्य केलं. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सांगलीतील मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. दफनविधी आणि सर्व जाती धर्मांच्या लोकांना वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी मदनी ट्रस्ट आणि जमियत उलेमा हिंदच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन मदत देण्यास प्रथमपासून सुरुवात केली आहे. जमियतचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती सादिक पटेल, जिल्हा कार्याध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, मदनी ट्रस्टचे महासचिव सुफियान पठाण, अफजल मोमीन, अमीर मुजावर यांच्यासह कार्यकर्ते मदत कार्यात आहेत. बोला. मी दस्तगीर नायकोडी, रेणुकानगर यड्राव, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. आमची मामीची मयत तिथे झाली होती, सांगली सिव्हिल हॉस्पिटलला. मग आम्हाला तिकडं आमच्या एरियात, आमच्या तालुक्यात घेऊन जायला खूप प्रॉब्लेम होत होते. इथले प्रशासन थोडं प्रॉब्लेम देत होतं कोल्हापूरला नेण्यासाठी, कोल्हापूर एरिया जिल्ह्यात. मग आमचे सहाय्यक इथले नगरसेवक फिरोज पठाण, त्यांचे सुपुत्र सुफियान पठाण आणि हाफिज सद्दाम यांनी पण आम्हाला सहकार्य केलं. यांना आम्ही कॉन्टॅक्ट केल्याची, यांनी आम्हाला पूर्णपणे सहकार्य करून आम्हाला आमची बॉडी ताब्यात दिली आणि आम्ही आता घेऊन जात आहोत. आणि आम्ही त्यांची जमाते उलमा यांची पण आम्ही आभार मानतो.